समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. शुभांगी जोशी यांचे प्रतिपादन. कारतगा येथे तिसरी आघाडीने स्मार्ट सौभाग्यवती कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना दिला वाव. आज महिला सर्वत्र क्षेत्रात पुरुषांबरोबर पुढे आहे, पण समाजात महिलांच्या बद्दल असलेली मानसिकता बदलली नाही. जोपर्यंत समाजाचा पुरुषांचा व स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन निपाणीच्या माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी जोशी यांनी केल्या. त्या कारतगा तालुका निपाणी येथे तिसरी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या कारतगा स्मार्ट सौभाग्यवती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. जोपर्यंत समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, पुरुषाच्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही आणि स्त्रीचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना आणि मुलींना जे दोष देतात त्यांचं वाक्य असंच असते की ती मुलगीचं वागणं बरोबर नाहीये, ती मुलगी कपडे एवढेच घालते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगळे होत्या. यावेळी प्रथमतः जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुमित्रा उगळे, शुभांगी जोशी, सुनीता हावळे, रशिदा पटेल यांच्या हस्ते झाल्यानंतर मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मध्ये तिसऱ्या आघाडीचे नेते राजू किजडे म्हणाले की हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे महिलांच्या मध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व महिलांच्या मध्ये एक जागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. मी आणि आमच्या सहकार्याने 2021 स्मार्ट सौभाग्यवती पहिला मानकरी कार्यक्रमाचे कोण होणार यासाठी मी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बघून खूप आनंद आला, कार्यक्रमाचा आनंद घ्या, असं सहकार्य तुमचं राहू दे. महिला अशा तर जग चालणार आहे. आई म्हणजे महिला, बहीण म्हणजे महिला, आजी म्हणजे महिला, महिला असेल तर सर्वस्व आहे, नाही तर जीवनामध्ये काही नाही. महिला असं तर पत्नी आहे, नाही तर काही नाही. एवढं सांगतो, पुन्हा एकदा अध्यक्षीय भाषणात सौ सुमित्रा उगळे म्हणाल्या की जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा दिवस आहे, त्यामुळे अनेक महिलांनी व समाज सुधारकांनी महिलांच्या शिक्षण व सामाजिक हक्कासाठी लढा उभारून महिलांची उन्नती केली आहे असे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉक्टर रुपाली पाटील यांनी महिलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या. यामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी साडी पद्मश्री पाटील भोज, द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ वासंती शेंडे कारतगा, तर तृतीय क्रमांकाचा चांदीचा करंडा पद्मश्री केस्त्रे भोज यांनी पटकावला. उत्तेजनार्थ दीपाली देसाई व प्रियंका अत्निकर यांनी मिळवला. कार्यक्रमास बोरगाव महिला अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा सुनीता हवळे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा रशिदा पटेल, मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष रुपाली चौगुले, सरोजिनी टाकळे, संपदा जाधव, गीता माने, अस्मिता खोत, मंगळ पांडे, पद्मावती अलंकार, सुजाता वडर, विरसची खिचडे, स्वाती कांबळे, निशा खिचडे यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला, तिसरी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.